किती? 30,000 ही ना। सगळीकडनं घर आहेत हा जवळ जवळ। नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेरेसवरती कुक्कुटपालन कसं करायचं। आपण आतापर्यंत शेडमधलं मुक्त संचार पद्धतीतलं गावरान कोंबड्यांचं कुक्कुटपालन पाहिलेलं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेरेसवरलं कुक्कुटपालन। आणि हा कुक्कुटपालनाचा प्रयोगसुद्धा यशस्वी झालेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा। धन्यवाद, आभारी आहोत। तर चला मित्रांनो, जाऊया आता आपण भोले काकांच्या घरी। भोले काकांनी हा टेरेसवरील कुक्कुटपालनाचा जो प्रयोग आहे तो यशस्वी केलेला आहे। काकांनी MSCBमध्ये 41 वर्ष सेवा करून ते आत्ता मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत। काकांना शेतीबरोबरच पशुसंवर्धनाचीसुद्धा भरपूर आवड आहे आणि त्यांनी ही आवड चांगल्या प्रकारे जोपासली आहे। तर चला मित्रांनो, जाऊया आता आपण डायरेक्ट भोले काकांच्या घरी। काकांचं घर हे राजगुरुनगर शहरामध्ये भोलेवाडी येथे आहे। राजगुरुनगर शहरापासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर त्यांचं घर आहे। तर चला आता घेऊया त्यांच्याबद्दलच माहिती। मित्रांनो, हे आहेत भोले काका आणि काकू। मित्रांनो, शेतकऱ्याचं घर म्हटलं की पशुसंवर्धन आलंच। त्यामध्ये शेळे असेल, गाय असेल, म्हैस असेल किंवा कुक्कुटपालन असेल, यांची सांगड तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी घातलेलीच असते। किती? 30,000 ही ना। मित्रांनो, काका MSCBमध्ये 41 वर्ष सेवा करून आता मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त झालेत। सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर कुठेतरी मन रमावं या दृष्टीने काकांनी या 3 शेळ्या घेतलेल्या आहेत। शेळ्यांबरोबरच ते गायीचा सुद्धा सांभाळ करतात आणि शेळ्यांबरोबरच एक शेतीपूरक व्यवसाय आहे जो म्हणजे की कुक्कुटपालन, तो सुद्धा त्यांनी आपल्या टेरेसवरती केलेला आहे। तर आता आपण त्याचीच माहिती घेणार आहोत। मित्रांनो, काकांना त्यांच्या कामामध्ये त्यांचं कुटुंब तर मदत करतंच, पण त्याचबरोबर त्यांचे नातू नात हे सुद्धा त्यांच्या कामामध्ये चांगल्या प्रकारे मदत करतात। आता आपण पाहत असेल हे काकांचं घर आहे आणि या घराच्या वरती टेरेसवर काकांनी कुक्कुटपालन केलेलं आहे। मित्रांनो, काकांनी आपल्याकडनं मशीन घेऊन आपल्या कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली। आपण पाहत असेल जी सुरुवातीची आपली जी मशीन होती ती काकांनी माझ्याकडनं घेऊन गेले आणि त्यांचा जो कुक्कुटपालन करायचं होतं त्यांना त्याची त्यांनी सुरुवात केली। मित्रांनो, कुक्कुटपालन करण्याची तर सर्वांचीच इच्छा असते, पण कुठेतरी आपण शेतीपासून लांब जाऊन शहरामध्ये घर बांधलेलं असतं, प्रत्येकाला जागेची अडचण असतेच किंवा इतरही गोष्टी असतात की ज्याच्यामुळं आपण कुक्कुटपालन करू शकत नाही। पण या सर्व गोष्टींवर काकांनी मात करून आपलं जे कुक्कुटपालन करण्याचं स्वप्न होतं ते टेरेसवरती साध्य केलेलं आहे। सगळीकडनं घर आहेत हा जवळजवळ। मित्रांनो, कुक्कुटपालन करायचं म्हटलं तर सर्वात पहिला
प्रश्न असतो आपला तो जागेचा, त्यानंतर प्रश्न उद्भवतो तो आपण कुक्कुटपालनासाठी शेड कसं तयार करायचं। आता आपण पाहत असेल काकांनी हे जे शेड तयार केलेलं आहे ते हिरव्या नेटपासूनच तयार केलेलं आहे, आणि ही नेट एकदम टिकाऊ असते, पावसामध्ये भिजली उन्हामध्ये तापली तरी ती तुटत नाही, आणि वरून खाली पाणी जाऊ नये किंवा पावसाचं पाण्यामुळं कोंबड्यांना काही त्रास होऊ नये म्हणून त्या शेडच्या छतावर त्यांनी जुने पत्रे टाकलेले आहेत। आपण पाहू शकाल की हे पत्रे कशा प्रकारे टाकलेले आहेत काकांनी, आणि या शेडमध्ये आतमध्ये बल्ब लावण्याची सुद्धा सोय केलेली आहे, संध्याकाळच्या वेळेस ते तिथं बल्बसुद्धा लावतात। आणि उभे म्हणजे आपण जे शेड पाहतो साधारणतः 10 ते 12 फूट लांब असे हे 3 कप्पे काकांनी यामध्ये तयार केलेले आहेत। यामध्ये आपण पाहू शकाल हा दुसरा कप्पा आहे, आणि या कप्प्यामध्ये डीपी क्रॉसचे पक्षी आहेत। आणि याच्या शेजारी अजून एक जो तिसरा कप्पा आहे याच्यामध्ये सुद्धा डीपी क्रॉस आणि कावेरीचे पक्षी ठेवतात ते, म्हणजे असे हे 3 कप्पे केलेले आहेत। ज्या सुरुवातीच्या कोंबड्या होत्या काकांकडं साधारणतः 6 महिन्यापूर्वीच्या, तर त्या कोंबड्या आत्ता अंड्यावर आलेल्या आहेत। यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे कोंबड्यांचं पिण्याचं पाणी आणि खाद्याचं व्यवस्थापन कसं करायचं। तर यासाठी काकांनी जे पोल्ट्रीमध्ये वापरतात कोंबड्यांसाठी जी पिण्याच्या पाण्याची भांडी असतात व खाद्याची जी भांडी असतात, तर ती भांडी काकांनी आणून ठेवलेली आहेत, आणि त्याचा वापर ते कोंबड्यांना खाद्य देण्यासाठी व पाणी पिण्यासाठी ती भांडी वापरतात। मित्रांनो, गावरान कोंबड्यांना तसं खाद्य कमीच लागतं पण फिरायला जास्त लागतं। खाद्यामध्ये काका कोंबड्यांना तांदूळ असेल, बाजरी असेल किंवा पोल्ट्रीचं जे फीड येतं ते फीड एकत्र मिक्स करून या कोंबड्यांना खाद्य म्हणून देतात। त्याचबरोबर जो भाजीपाला असतो, वेस्टेज असतं आपल्या शेतीमधलं किंवा बाजारातून आपण भाजीपाला आणतो त्याच्यातलं वेस्टेज निघतं, हे सुद्धा ते कोंबड्यांना खायला देतात। आता आपण पाहत असेल आपण या ज्या व्हिडिओमध्ये कोंबड्या पाहतोय, तर यामधल्या 50% कोंबड्या ज्या आपल्याकडचं ब्रीड होतं, शेंडीवाली कोंबडी असेल, दाढीवाली, 2 तुऱ्याचा कोंबडा, तर हे जवळजवळ 50% ब्रीड काकांकडे सुद्धा आता तयार झालेलं आहे। हा झालं आपण पाहू शकेल ह्या ज्या मोठ्याल्या कोंबड्या आहेत साधारणतः यांना आता 6 महिने पूर्ण होऊन गेलेत, तर या कोंबड्या आता अंड्यावर आलेल्या आहेत। आणि बाकीची सुद्धा ही जी लहान पिल्लं आहेत ती सुद्धा पटपट मोठी होतात ते। आणि असं काही नसतं की आपण मुक्त संचारमध्ये कोंबडी पालन करू शकतोय, टेरेसवर सुद्धा चांगल्या प्रकारे कोंबडी पालन होऊ शकतंय। यामध्ये एक विशेष गोष्ट माझ्या निदर्शनास पडली की ती म्हणजे कोंबड्या जरी टेरेसच्या भिंतीवर उभ्या राहिल्या तरी त्या इकडे तिकडे पाहतात पण खाली जात नाही, त्यांना जी टेरेसवरची सवय लागली लहानपणापासून त्या टेरेसवर राहिल्या त्याच्यामुळं त्या टेरेसवरून खाली जाण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही, फक्त टेरेसवरती उभ्या राहतात आणि इतरत्र पाहतात, पाहून झालं की परत त्या खाली येतात। मित्रांनो, जर कुक्कुटपालन करायचं असले तर ते कधीही कुठेही आणि केव्हाही करता येतं, फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे। मला आजच्या व्हिडिओमधून फक्त एवढंच सांगायचं होतं की जर कुक्कुटपालन करण्याची इच्छा असेल तर तुम्हीसुद्धा करू शकता।